हॅलो फ्रेंड्स, आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. रोजच्या धावपळीच्या जगात रोज सकाळी उठलो की आज नाश्ता काय बनवायचा हा विचार आपल्या गृहिणींना सतत सतावतो आणि मग आपला गोंधळ उडायला सुरुवात होते. बऱ्याचदा आपण रात्री झोपायच्या अगोदर मुलांना टिफिन काय द्यायचा किंवा उद्या नाश्त्याला काय बनवायचं हा विचार करत असतो. हे सगळे विचार दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला एकाच इडलीच्या बॅटरपासून चार नवीन हेल्दी नाश्त्याच्या रेसिप्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील आपले व्हिडिओ शेअर करा. आणि बाजूला जे बेल आयकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. चला मग, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया. आता आपण पहिली रेसिपी बघणार आहोत. इथे मी मला आवश्यकतेनुसार इडलीचं बॅटर एका बाउलमध्ये थोडं काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलं आहे आणि ते मीठ व्यवस्थित असं त्या बॅटरमध्ये मिक्स करून घेते. आज आपण पहिली रेसिपी करणार आहोत तो म्हणजे सेजवान बटर चीज डोसा. त्यासाठी मी गॅसवर डोशाचा तवा गरम करायला ठेवला होता आणि नंतर गॅस ही मंद आचेवर करून त्यावर मी इडलीचं बॅटर टाकून गोलाकार असा डोसा पसरवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर मी उलथण्याच्या साह्याने डोशाच्या साईडला थोडं थोडं तेल सोडत आहे. तेल यासाठी सोडायचं कारण तेल सोडल्यामुळे आपला डोसा एकदम क्रिस्पी होतो. आणि नंतर उलथण्याच्या साह्याने मी त्या डोशावरचा जो एक्स्ट्रा बॅटर आहे किंवा ते पीठ आहे ते व्यवस्थित सारखं करून घेत आहे बघा, जेणेकरून आपला डोसा सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा शेकला जाईल. छान असा डोसा आपला पसरवून झाल्यानंतर त्यावर आपण एक चमचा बटर टाकणार आहोत. तुमच्या आवडीनुसार बटर तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी इथे एक चमचा सेजवान चटणी टाकली आहे आणि एक चमचा मेयोनीज टाकून घेते आहे, आवडीनुसार तुम्ही टाका. आणि व्यवस्थित आता हे टाकलेलं जिन्नस आहे ते डोशावर असं पसरवून घ्यायचं. सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं हे डोशाला बॅटर लागलं पाहिजे. आपण जे इथे बटर, मेयोनीज आणि सेजवान चटणी टाकली होती ती डोशावर व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे आणि डोसा असा मस्त खालून क्रिस्पी होत चाललाय बघा. या स्टेजला गॅस बारीक करायची आणि याच्यावर चीज किसून घ्यायचं. हा प्रोसेस चीज आहे. इथे मी चीज क्यूब किसून घेते. तुमच्याकडे चीज नसेल, चीजची स्लाईस असेल तर तीही बारीक तुकडे करून टाकली तरीसुद्धा चालू शकते. तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित सगळ्या बाजूनी मी चीज इथे किसून घेतलेलं आहे बघा. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या डोशावर व्यवस्थित चीज असं मेल्ट झालेलं आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करून आपला डोसा प्लेटवर काढून घेणार आहोत. बघा किती छान डोसा तयार झालाय तुम्ही बघू शकता आणि चवीलाही सुंदर लागतो हा डोसा. आता आपण आपली दुसरी रेसिपी बघून घेणार आहोत. इथे मी पुन्हा थोडंसं इडलीचं बॅटर घेतलं आहे आणि त्याच्यात आवडीनुसार मीठ टाकून घेते. त्यानंतर मी इथे मिक्स भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, बीट, कांदा, कोथिंबीर, गाजर आणि शिमला मिरची. आणि ह्या भाज्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या आपल्या बॅटरमध्ये पटकन शिजून होतील. हे बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल घेऊ शकता. आता ह्या भाज्या मी थोड्या थोड्या प्रमाणात याच्यात टाकून घेते. गाजर टाकला, शिमला मिरची टाकली, थोडंसं बीट टाकून घेते. त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालतो. आणि थोडीशी ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघा. आणि आता हे इडलीचं पीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा तुम्ही बघू शकता त्या बिटामुळे आपल्या इडलीच्या पिठाला छान असा गुलाबी कलर आला आहे आणि तो सुंदर दिसतोय बघा. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता आपली पुढची रेसिपी आपण बघून घेणार आहोत ती म्हणजे मिक्स व्हेजिटेबल मिनी उत्तप्पे. त्यासाठी मी गॅसवर डोशाचा तवा तापायला ठेवला आहे आणि त्यावर ब्रशच्या साह्याने तेल लावून घेतलं आहे बघा. आणि जे मगाशी आपण एका बाउलमध्ये भाज्या कापून घेतल्या होत्या त्या मी भाज्यांचं बॅटर इथे डोशाच्या तव्यावर व्यवस्थित असं पसरून घेते. आपले हे उत्तप्पे मिनी असल्यामुळे छोट्या छोट्या भागामध्येच आपण हे करून घेणार आहोत. मी ते डोशाच्या तव्यावर तीन उत्तप्पे बसवते बघा. हे छोटे करण्याचं कारण एवढंच की मुलांना खूप घाई असते आणि त्यामुळे हे छोटे छोटे असं करून दिलं तर ते खायला पण पटकन रेडी होतात आणि आवडीने खातात सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या भाज्याही त्यांच्या पोटामध्ये जातात, त्यामुळे पौष्टिक असे उत्तप्पे आहेत हे. नक्की करा मुलांसाठी आणि त्यांना फार आवडतील. त्यांचा कलरही छान गुलाबी आलेला आहे बघा. आता हे उत्तप्पे मी तव्यामध्ये टाकून झाल्यानंतर त्यावर सगळ्या बाजूनी तेल सोडते. तेल याच्यासाठी सोडायचं कारण ते उत्तप्पे खरपूस असे भाजून निघाले पाहिजे. तुम्ही बघू शकता छान असं मी तेल सोडून घेतलं आहे. आता
तुम्ही इथे बघू शकता सगळे उत्तप्पे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि आपले उत्तप्पे देखील खालून खरपूस भाजून झालेले आहेत। आता आपण हे उत्तप्पे पलटी करायच्या अगोदर काय करायचं माहिती आहे का, त्यावर थोडं थोडं आपण असं बटर टाकून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण उत्तप्पे पलटी करू तेव्हा खालच्या बाजूलाही ते बटर व्यवस्थित त्या उत्तप्प्यांना लागून जाईल। तुम्ही बघू शकता मी आता हे उत्तप्पे पलटी करून घेते आहे, किती छान क्रिस्पी झाले आहेत बघा ते, आणि कलरसुद्धा सुंदर असं पिंक पिंक आलं आहे। असे छोटे छोटे उत्तप्पे आपण इडलीच्या बॅटरपासून जर मुलांना करून दिलं तर नवीन एक पदार्थही तयार होतो आणि मुलांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्या देखील जातात आणि तो वेगळाच समाधान असतो जेव्हा मुलं ही सगळ्या भाज्या आवडीने खातात। हे बघा तुम्ही बघू शकता आता वरच्या बाजूने देखील आपण बटर यावर लावून घ्यायचं आहे। बटरचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर याच्यावर तेल किंवा तूप लावलं तरी देखील चालू शकतं। बघा आपले उत्तप्पे मस्त असे दोन्ही बाजूने आपण आता खरपूस भाजून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने थोडे प्रेस करायचे जेणेकरून त्याचा जो कच्चा बॅटर असेल तो शिजून निघेल। आपले स्मॉल व्हेजिटेबल मिनी उत्तप्पे तयार झालेले आहेत, दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून झाले आहेत। बघा मी तुम्हाला पलटी करून दाखवते, खालच्या बाजूनेही मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना आणि छान खरपूस झालेले आहेत। आता हे उत्तप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत ते, आणि हे उत्तप्पे तुम्ही सॉस चटणीबरोबर देखील खाऊ शकता। आता आपण पुढची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मिक्स व्हेजिटेबल चीजी अप्पे। त्यासाठी आपण काय करायचं आहे, पुन्हा एकदा इडलीचं बॅटर घ्यायचं आणि त्यामध्ये आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचा। आता इथे मी जे व्हेजिटेबल घेतलेले आहेत ते स्क्वेअर क्यूबमध्ये कापून घेतले आहेत। बघा मगाशी आपण उभे चिरल्या होत्या, आता आपण स्क्वेअर चिरल्या आहेत कारण आपण आता इथे अप्पे बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिला इथे शिमला मिरची टाकून घेतली आहे, नंतर गाजर टाकलेला आहे, नंतर कोथिंबीर टाकून घेतली आहे, आवडीनुसार कांदा टाकलेला आहे, तुम्हाला कांदा आवडत नसेल तर स्किप करू शकता, आणि थोडे याच्यामध्ये मी बीटचे काप देखील टाकलेले आहेत। त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरेगनो, त्यामुळे कसा मस्त असा पिझ्झाचा फ्लेवर येतो। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मुलांना ही टेस्ट खूप छान आवडते, ऑरेगोनो आणि चिली फ्लेक्समुळे त्याचा स्वाद आणखीन वाढतो। तुम्ही बघू शकता हे मिक्स करूया आपण। इथे मी गॅसवर अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे आणि गॅस बारीक करून घेतली आहे। त्यानंतर ह्यामध्ये अप्प्या पात्रामध्ये मी बटर टाकून घेणार आहे जेणेकरून आपले अप्पे शिजल्यानंतर खाली चिटकून बसणार नाहीत। तुम्ही बटरच्या ऐवजी तेल किंवा तुपाचा देखील वापर करू शकता। तुम्ही बघू शकता मी सगळीकडे असं बटर लावून घेते, तुम्ही बघू शकता इथे मी सगळीकडे बटर व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे। आता जे आपण बॅटर बनवलं होतं ते बॅटर यामध्ये टाकून घेणार आहोत। बघा अप्पे पात्र फुल असं भरायचं नाही कारण अप्पे नंतर आपले शिजल्यानंतर फुलतात। आता हे अर्धं अर्धं बॅटर मी यामध्ये टाकून घेते आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे सगळीकडे मी चमच्याच्या साह्याने अर्धं अर्धे हे अप्पे पात्र भरून घेत आहे। आता हे बॅटर मी सगळीकडे टाकून घेतलं आहे, त्यानंतर काय करायचं माहिती आहे का, हे असे मी चीज क्यूब कापून घेतले आहेत। बघा हा प्रोसेस चीज आहे, ते क्यूब कापून घेतले आहेत आणि ते एक एक क्यूब आपण ह्या अप्प्यामध्ये फिल करणार आहोत। व्यवस्थित असं दाबून हे चीज त्याच्यामध्ये फिल करायचं आहे। बघा आता बघा सगळ्या चीजच्या क्यूब मी याच्यामध्ये टाकून घेतले आहेत। तुमच्याकडे जर चीज क्यूब नसतील तर तुम्ही इथे चीजच्या स्लाइसही तुकडे करून टाकू शकता। त्यानंतर जो आपला उरलेला बॅटर होता तो बॅटर देखील आपण ह्यावर टाकून घेणार आहे आणि चीजच्या क्यूब व्यवस्थित फिल करणार आहे जेणेकरून आपण जेव्हा अप्पे पलटी करू तेव्हा हे चीज बाहेर निघणार नाही आणि आपल्या पॅनला चिटकणार नाही। तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित बॅटर असं फिल करून घेतलेलं आहे। आता इथे यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटे आपण याला शेकून द्यायचं। आता इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत, मी यावरचं झाकण काढून घेते। हे बघा आणि आपले अप्पे हे असे पलटी करून घेऊया आपण। बघा तुम्ही बघू शकता किती छान खरपूस असे अप्पे आपले भाजून झालेले आहेत। गॅस हे बारीक करूनच अप्पे भाजायचे नाही तर करपण्याची शक्यता असते पटकन। तुम्ही बघू शकता बघा सगळे अप्पे व्यवस्थित असे शेकून झालेले आहेत आपले। आता इथे सगळे अप्पे मी पलटी करून घेतले आहेत। बघा आता हे पलटी केलेले अप्पे देखील झाकण लावून 2-3 मिनिटे शेकून घेऊया। आपले व्हेजिटेबल चीजी अप्पे तयार आहेत, तुम्ही बघू शकता आता किती छान झाले ते। हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे अप्पे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर खाऊ शकता आणि खूप सुंदर लागतात हे। आपली पुढची रेसिपी आपण बघणार आहोत ते म्हणजे इडलीच्या बॅटरपासून बनवलेला मिक्स व्हेजिटेबल चिला। त्यासाठी मी इथं पुन्हा थोडंसं इडलीचं बॅटर घेतलं आहे, चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकते आणि ह्यामध्ये पुन्हा आपण व्हेजिटेबल टाकून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर, थोडा बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेला गाजर आणि पुन्हा किसलेलं आपले
कॅप्सिकम किंवा शिमला मिरची म्हणतो आपण त्याला, ते घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे बघा. आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मी आता मिक्स करून घेणार आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपण या बॅटरमध्ये. इथे मी गॅसवर डोशाचा तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये मी बटर टाकून घेतलं आहे. हे बटर व्यवस्थित असं मेल्ट होऊन द्यायचं. या स्टेजला गॅस बारीक करायची आपण. आणि त्यामध्ये मी इथे थोडेसे सफेद तीळ टाकून घेणार आहे. हे सफेद तीळ देखील आपण बटरमध्ये व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे, काळे करायचे नाहीत, नाहीतर ते कडू लागतील. हे बघा, तुम्ही बघू शकता. यामुळे काय होतं, मुलांच्या पोटामध्ये मिक्स व्हेजिटेबल पण जातात आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे कॅल्शियमही त्यांना मिळतं. आता हे जे आपण मिक्स केलेलं बॅटर आहे ते आपण व्यवस्थित याच्यावर पसरवून घेणार आहोत. एखाद्या चिल्यासारखं किंवा आपण एखादा पोळा करतो तसं आपण त्या मापाचा आपण पसरून घ्यायचा गोलाकार. आणि बाजूला जे उरलेले तीळ असे पसरत आहेत ते तीळ देखील चमच्याच्या साह्याने त्यावर पुन्हा टाकून घ्यायचे. इथे मी चिला पसरवून घेतलेला आहे आणि त्यावर मी इथे तेल टाकून घेते आहे आपला चिला क्रिस्पी होण्यासाठी. तुम्ही बघू शकता. आणि बाजूला जे तीळ आलेले आहेत बाहेर, ते तीळ देखील आपण यावर टाकून घेणार आहोत. नक्की करा हा नाश्ता. चांगली हेल्दी रेसिपी आहे. प्रोटीन आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम देखील आपल्या पोटात जातात. तुम्ही बघू शकता, छान असा चिला मी टाकून घेतलेला आहे आता इथे. आता आपला चिला खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून झालेला आहे, छान असा क्रिस्पी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला मी उलथण्याच्या साह्याने पलटी करून घेते. बघा, तुम्ही इथे बघू शकता. बघा, मी पलटी करून घेतला आहे. खालच्या साह्याने मस्त असा खरपूस भाजून झाला आहे. बघा, खूप सुंदर लागतो हा, नक्की करून बघा. इथे आपला चिला तयार झाला आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस भाजून घेतला आहे आपण. छान सगळ्या बाजूनी चमच्याच्या साह्याने प्रेस करून त्याला भाजून घ्यायचा. हे बघा, मी प्लेटमध्ये काढते आहे. इथे तुम्ही बघू शकता, आपला इथे मिक्स व्हेजिटेबल क्रिस्पी चिला तयार आहे. मी यावर चीज किसून घेणार आहे. तुम्हाला जर चीज आवडत नसेल तर नाही किसलं तरी चालतं. आणि हा चिला ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर खूप छान लागतो. तुम्हाला जर माझ्या इडलीच्या पिठांपासून बनवणाऱ्या तिन्ही रेसिप्या जर आवडल्या असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.